सोलापूर शहरातील विविध अडचणी आणि समस्यांसंबंधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची गटनेते आनंद चंदन शिवे यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे। सोलापूर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी पक्ष कार्यालय मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह गटनेते आनंद चंदन शिवे, गणेश पुजारी, रविकांत कोळेकर यांच्या समवेत भेट घेण्यात आली। यावेळी सोलापूर शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। समांतर जलवाहिनी संदर्भात स्वतंत्र बैठक लावण्यासंदर्भात, रमाई आवास योजनेबाबत समाज कल्याण मंत्री माननीय धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यासंदर्भात संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत। यावेळी गटनेते नगरसेवक आनंद चंदन शिवे, नगरसेवक गणेश पुजारी, एसके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विकांत कोळेकर, चंद्रकांत सोनवणे, विष्णु जगताप कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनामधून या ठिकाणी आज सोलापूर शहराच्या समांतर जलवाहिनी त्याचबरोबर सोलापूर शहराच्या विविध विकासाच्या दृष्टिकोनातून रमाई आवास घरकुल योजना असेल किंवा विविध प्रश्नावर सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याबरोबर जवळजवळ अर्धा तास बैठक झाली। त्या बैठकीमध्ये माझे सहकारी नगरसेवक गणेश गुजारी, त्याचबरोबर रवी कोळेकर आणि चाचा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोलापूर शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये जी काय कामं गतिमान व्हायला पाहिजे होती ती कामं या ठिकाणी न झाल्यामुळे अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून अनेक ही कामं प्रलंबित होते। त्यामुळं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही मुंबई या ठिकाणी आलो।